नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज मी तुम्हाला श्री दुर्गा नवरात्री व्रतकथा 9 दिवस पठन केल्यामुळे तुम्हाला मिळेल 9 देवीचा आशीर्वाद. कथा खूप छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया 9 दुर्गेची नवरात्रीची व्रतकथा. नवरात्र सुरू होणार आहे. पुढील 9 दिवस मां दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाणार आहे. माता राणीच्या पूजेसोबतच ही कथा जरूर पठन करा. श्री दुर्गा नवरात्री व्रतकथेचे पठन केल्याने तुम्हाला सर्व 9 देवीचा आशीर्वाद मिळेल. एके दिवशी बृहस्पतीजी ब्रह्माजीकडे आले आणि म्हणाले, हे ब्रह्माजी, तुम्ही अत्यंत बुद्धिमान आहात. सर्व शास्त्रे आणि 4 वेद जाणणाऱ्या मध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. हे परमेश्वरा, चैत्र आश्विन माघ आणि आषाढ महिन्याच्या शुक्लपक्षात नवरात्रीचे व्रत आणि उत्सव का पाळले जातात? या उपवासाचे फलित काय आहे? ते करण्याचा योग्य मार्ग कोणता? आणि हे व्रत प्रथम कोणी केले होते? तर याबाबत मला सविस्तर माहिती सांगा. बृहस्पतीजीचा असा प्रश्न ऐकून ब्रह्माजी म्हणू लागले, हे बृहस्पती, सजीवांचे कल्याण व्हावे या इच्छेने तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. जे लोक दुर्गा महादेवी, सूर्य आणि नारायण यांचे ध्यान करतात, जे त्यांच्या इच्छा पूर्ण करतात, ते लोक धन्य होतात. हे नवरात्रीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे व्रत आहे. हे व्रत केल्याने ज्याला पुत्र हवा असेल त्याला पुत्र प्राप्ती होऊ शकते, ज्याला धन पाहिजे असेल त्याला धन संपत्ती मिळू शकते, आणि ज्याला ज्ञान हवे आहे त्याला ज्ञान मिळू शकते, आणि ज्याला सुख हवे आहे त्याला सुख मिळू शकते. हे व्रत केल्याने आजारी व्यक्तीचा आजार बरा होतो आणि तुरुंगात असलेली व्यक्ती बंधनातून मुक्त होते. माणसाचे सर्व संकट दूर होतात आणि घरामध्ये सर्व संपत्ती उपलब्ध होते. बंध आणि काक बंद या व्रताचे पालन केल्याने पुत्राचा जन्म होतो. सर्व पापे नष्ट करणारे हे व्रत आहे. श्रोत्यानो, जर उपवास करणाऱ्याला दिवसभर उपवास करता येत नसेल तर त्याने एकदाच भोजन करावे आणि त्या दिवशी आपल्या नातेवाईकासह नवरात्रीच्या उपवासाची कथा ऐकावी. हे बृहस्पती, ज्याने प्रथम ही महाव्रत पाहिले त्याचा पवित्र इतिहास मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. अशा प्रकारे ब्रह्माजीचे शब्द ऐकून बृहस्पतीजी म्हणाले, हे ब्रह्माजी, मानवाचे कल्याण करणाऱ्या या व्रताचा इतिहास कृपया मला सांगा. मी लक्षपूर्वक ऐकेन आणि इतरांना देखील मी याचे महत्त्व सांगेन. ब्रह्माजी म्हणाले, प्राचीन काळी मनोहर नगरात पिटक नावाचा एक अनाथ ब्राह्मण राहत होता. तो दुर्गा मातेचा भक्त होता. त्याच्या पोटी सुमती नावाची एक अतिशय सुंदर कन्या जन्माला आली. ती सर्व गुणांनी युक्त होती. मुलगी वडिलांच्या घरी मैत्रिणीसोबत खेळायची. ती मुलगी सुमती बालपणी तिच्या मैत्रिणीसोबत खेळत असताना शुक्लपक्षात चंद्राची अवस्था अशी वाढली जाते तशीच वाढू लागली. तिचे वडील दररोज दुर्गा पूजा आणि होम करत असत. त्यावेळी तीही नियमानुसार तिथे हजर असायची. एके दिवशी सुमती आपल्या मैत्रिणीसोबत खेळू लागली आणि भगवतीच्या पूजेला हजर राहिली नाही. आपल्या मुलीचा असा निष्काळजीपणा पाहून तिचे वडील संतापले आणि आपल्या मुलीला म्हणाले, अरे दुष्ट कन्या सुमती, तू सकाळपासून भगवतीची पूजा केली नाहीस, म्हणून मी तुझे लग्न कुष्ठरोगी आणि गरीब माणसाशी करीन. आपल्या रागवलेल्या वडिलांचे बोलणे ऐकून सुमतीला खूप वाईट वाटले आणि ते आपल्या वडिलांना म्हणू लागली, हे बाबा, मी तुमची मुलगी आहे. मी सर्व प्रकारे तुमच्या अधीन आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही माझे लग्न करू शकता. माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे ते भोगायला मी तयार आहे आणि यावर माझा पूर्ण विश्वास आहे की माणूस किती इच्छांचा विचार करतो पण माझ्या नशिबात जे घडणार आहे ते घडणारच. मनुष्य जे काही करतो त्याला त्या कृतीनुसार फळ मिळते, कारण कृती करणे मनुष्याच्या नियंत्रणात असते पण त्याचे परिणाम हे देवाच्या नियंत्रणाखाली आहे. ज्याप्रमाणे अग्नीत पडलेला पेढा दिव्याला अधिक तेजस्वी बनवतो त्याचप्रमाणे आपल्या कन्येचे असे निर्भय शब्द ऐकून ब्राह्मण अधिक क्रोधित झाला. मग त्याने आपल्या मुलीचे लग्न एका कुष्ठरोग असलेल्या व्यक्तीशी करून दिले.
आणि त्यांना खूप राग आला आणि आपल्या मुलीला म्हणाले, तू इथून लवकर निघून जा आणि तुझ्या कर्माचे फळ तू बघ, तू फक्त नशिबावर विसंबून काय करते ते बघू. असे वडिलांचे कठोर शब्द ऐकून सुमती मनात विचार करू लागली की मला असा नवरा मिळाला आहे हे माझे मोठे दुर्दैव आहे. अशा प्रकारे आपल्या दुःखाचा विचार करून सुमती आपल्या पतीसह वनात गेली आणि ती रात्र भयंकर अरण्यात कृशाने भरलेल्या ठिकाणी अत्यंत दुःखाने घालवली. त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून देवी भगवती तिच्या पूर्वीच्या सद्गुणांच्या प्रभावाखाली प्रगट झाली आणि सुमतीला म्हणू लागली, हे ब्राह्मणी, मी तुझ्यावर अगदी आनंदी आहे. तुला पाहिजे ते वरदान तू मागू शकतेस. मी जेव्हा प्रसन्न असते तेव्हा मी माझ्या भक्तांना योग्य ते वरदान देते. अशा रीतीने दुर्गा देवीचे बोलणे ऐकून ब्राह्मणी सुमती म्हणू लागली की देवी, तू कोण आहेस की तू माझ्यावर प्रसन्न झाली आहेस? तू माझ्यासाठी हे सर्व सांगितलेस आणि तुझ्या कृपादृष्टीने माझ्यासारख्या या दासीला प्रसन्न कर. ब्राह्मणी सुमतीने सुमतीचे असे शब्द ऐकून देवी म्हणू लागली की मी आदिशक्ती आहे आणि मी ब्रह्मा, विद्या आणि सरस्वती आहे. जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मी जीवांचे दुःख दूर करून त्यांना सुख प्रदान करते. हे ब्राह्मणी सुमती, तुझ्या पूर्वजन्मातील तुझ्या पुण्याचा तुझ्यावर होणारा परिणाम पाहून मी प्रसन्न झाली आहे. मी तुला तुझ्या मागील जन्माची कहाणी सांगते, नीट लक्ष देऊन ऐक. तुझ्या मागील जन्मी तू निषाद भिल्लची पत्नी होतीस आणि तुझ्या पतीची तू खूप मोठी भक्त होतीस. एके दिवशी तुझा नवरा निषाद याने चोरी केल्यामुळे तुम्हा दोघांनाही शिपायानं पकडून तुरुंगात टाकले. त्यांनी तुला आणि तुझ्या पतीला जेवणही दिले नाही, त्यामुळे नवरात्रीच्या दिवसात तुम्ही काहीही खाल्ले नाही आणि पाणीही पियले नाही. त्यामुळे नवरात्रीचे 9 दिवस तुमच्याकडून उपवास झाले. हे ब्राह्मणी सुमती, त्या दिवसात पाळलेल्या व्रताच्या प्रवाहाने प्रसन्न होऊन मी तुला मनोवांछित वस्तू देत आहे. तुझी जी काही इच्छा असेल ते तू मागू शकते. असे दुर्गेचे म्हणणे ऐकून ब्राह्मणी म्हणाली, हे दुर्गा, तू माझ्यावर प्रसन्न असेल तर मी तुला नमस्कार करते. कृपया माझ्या पतीचा कुष्ठरोग बरा करा. देवी म्हणाली, त्या दिवसात तू केलेल्या एका व्रताचे पुण्य तुझ्या पतीच्या कुष्ठरोगापासून मुक्त होण्यासाठी अर्पण कर. तुझ्या पतीचा कुष्ठरोग मुक्त होऊन सोन्यासारखे शरीर त्याला प्राप्त होईल. ब्रह्माजी म्हणाले, देवीचे शब्द ऐकून ब्राह्मणी सुमती खूप आनंदी झाली आणि तिने आपल्या पतीचे उपचार करण्याची इच्छा मान्य केली. तोपर्यंत दुर्गा देवीच्या कृपेने तिच्या पतीचे शरीर कुष्ठरोगापासून बरे झाले आणि अत्यंत तेजस्वी असे झाले, ज्यांच्यासमोर चंद्राची चमकही नाहीशी झाली होती. आपल्या ब्राह्मण पतीचे सुंदर शरीर पाहून ती देवीची स्तुती करू लागली आणि म्हणू लागली, हे दुर्गा, तिन्ही लोकांचे संकट दूर करणारे, सर्व दुःख दूर करणारे, आजारी व्यक्तीला बरे करणारे, आनंदी असताना इच्छित वस्तू देणारे आणि दुष्टाचा नाश करणारी तूच आहेस. तुम्ही संपूर्ण जगाची माता आणि पिता आहात. हे अंबे, माझ्या निष्पाप वडिलांनी माझे कुष्ठरोग असलेल्या व्यक्तीशी लग्न करून मला घराबाहेर हाक लावून दिले. मी या पृथ्वीवर इकडे तिकडे भटकत राहिले. तूच मला या अपेक्षांच्या आक्षेपांच्या समुद्रापासून वाचवले आहेस. हे देवी, मी तुला नमस्कार करते. माझे नेहमी रक्षण कर. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, हे बृहस्पती, त्याचप्रमाणे सुमतीने नेमाने देवीची पुष्कळ स्तुती केली. त्यांची स्तुती ऐकून देवी अत्यंत संतुष्ट होऊन ब्राह्मणीला म्हणू लागली, हे ब्राह्मणी सुमती, तुला लवकरच उदयाला उदेल नावाच्या एक अतिशय हुशार, श्रीमंत, प्रसिद्ध आणि हुशार मुलगा होईल. असे बोलून देवी पुन्हा ब्राह्मणी सुमतीला म्हणाली, तुझी जी काही मनोकामना असेल ती तू मागू शकतेस. असे भगवती दुर्गेचे शब्द ऐकून सुमती म्हणाली, हे भगवती दुर्गा, जर तुम्ही नवरात्रीचे व्रत केल्याने प्रसन्न होत असाल तर मला नवरात्रीची विधी आणि त्याची फलप्राप्ती विस्तारपूर्वक वर्णन करा. अशा प्रकारे सुमतीने हे सर्व म्हणणे सुमतीचे हे म्हणणे ऐकून दुर्गा माता म्हणते, हे ब्राह्मणी, मी तुला नवरात्रीच्या व्रताची पद्धत सांगते, ज्याच्या श्रवणाने सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होते. आश्विन महिन्याच्या शुक्लपक्षाच्या प्रतिपदेपासून 9 दिवस उपवास करावा. जर दिवसभर उपवास करता येत नसेल तर 1 वेळा अन्न खावे.
सुशिक्षित ब्राह्मणांना एक घट स्थापना करण्यास सांगावा आणि घटाच्या अवतीभवती माती टाकून त्यात धान्याचे बीज टाकावे आणि दररोज थोडे थोडे पाणी शिंपडावे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या मूर्ती बनून आणि त्याची पूजा करावी आणि विधीनुसार फुलांनी अर्ध द्यावे. बिजोरा फुलतील अर्घ्य अर्पण केल्याने सौंदर्य प्राप्त होते. जायफळ आणि कीर्ती द्राक्षाच्या मदतीने हे काम पूर्ण केले जाते. आवळा, आनंद आणि केळीमुळे दागिने प्राप्त होतात. अशा प्रकारे फळासह अर्ध देऊन विधिविहित कार्यपद्धतीनुसार हवन करावे. साखर, तूप, गहू, मध, जव, तीळ, तांदूळ, नारळ, द्राक्ष आणि कदंब यांनी हवन करावे. गव्हाच्या होम केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. खीर आणि चंपा फुलांनी धनाची प्राप्ती होते आणि पानांनी वैभव आणि सुख प्राप्त होते. गुसबेरीपासून कीर्ती आणि केळीपासून पुत्र प्राप्त होते. कमळ हे शाही सन्मान आहे, सुख संपत्ती आणते. व्रत करणाऱ्या व्यक्तीने अत्यंत नम्रतेने होम करावा आणि आचार्यांना नमस्कार करावा आणि यज्ञ पूर्ण होण्यासाठी त्यांना दक्षिणा द्यावी. आधी सांगितलेल्या पद्धतीनुसार जो कोणी हे महाव्रत पाळतो त्याचा सर्व मनोकामना पूर्ण होतात. यात शंका नाही की या 9 दिवसात जे काही दान केले जाते त्याचे लाखो पटीने फळ मिळते. या नवरात्रीत उपवास केल्यानेच अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते. हे ब्राह्मणी सुमती, सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत उत्तम तीर्थक्षेत्रात किंवा घरी पाळावे. अशा रीतीने ब्राह्मणी सुमतीला व्रताची पद्धत व फल सांगितल्यावर देवी अंतर्धान पावते. ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पती, या दुर्मिळ व्रताचे महत्त्व मी तुम्हाला समजावून सांगितले आहे. ब्रह्माजीचे असे शब्द ऐकून बृहस्पतीजी आनंदाने रोमांचित झाले आणि ब्रह्माजीला म्हणू लागले, हे ब्रह्माजी, या नवरात्रीच्या व्रताचे अमृतासारखे महत्त्व सांगून तुम्ही माझ्यावर कृपा केली आहे. हे प्रभू, हे मोठेपण तुमच्या शिवाय दुसरे कोणी सांगू शकेल. बृहस्पतीजीचे असे शब्द ऐकून ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पती, तू हे अलौकिक व्रत मागितले आहेस जे सर्व प्राणिमात्रासाठी हितकारक आहे, म्हणून तू धन्य आहेस. ही भगवती शक्ती संपूर्ण जगाचे अनुसरण करत आहे. ज्यांना या श्री दुर्गा नवरात्री व्रतकथेचा प्रभाव माहीत आहे, 9 दिवस या कथेचा पाठ करा. तुम्हाला सर्व 9 देवीचा आशीर्वाद मिळेल. तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील ते सर्व या नवरात्र व्रतात केल्याने पूर्ण होतील आणि सर्व दुःख संपून तुमची भरभराट होईल. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.